तुझी माया सांगु श्रीरंगा काय तुझी माया सांगु श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे मायचंद्रभागा डोळ्यातून वाहे मायचंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची नवी मुंबई बीजेपी युवा मोर्चा के जिला उपाध्यक्ष पांडुरंग आमले के नेतृत्व में साई भक्त सेवा मंडल और साई भक्त महिला फाउंडेशन द्वारा सानपाड़ा में भव्य दिंडी सोहळा का जोरदार आयोजन किया गया, जहां इस खास अवसर पर बीजेपी विधायिका मंदा म्हात्रे उपस्थित थी। साथ ही मौजूद थी शारदा आमले और पदाधिकारी। इस दौरान पारंपरिक परिधान में आकर बच्चों से लेकर बड़े इस दिंडी सोहळा का हिस्सा बने, जहां पूरे सानपाड़ा विभाग में निकाली गई यह दिंडी लोगों में भक्ति का संचार करती नजर आई। तो हर चौक पर राकेश नाइक इवेंट्स के कलाकारों की बेहतरीन नृत्य प्रस्तुति दिल को छूती नजर आई। इसी के पश्चात यहां पांडुरंग आमले के जनसंपर्क कार्यालय का भी उद्घाटन संपन्न हुआ। विधायिका मंदा म्हात्रे ने आयोजित इस दिंडी सोहळा के साथ पांडुरंग आमले के कार्यों की जमकर सराहना की। आज आषाढ़ी एकादशी है, पांडुरंगाच्या दर्शनी आज इथे आम्ही आलेलो आहोत आणि आमचे समाजसेवक हे पण नावाने पांडुरंग विठ्ठल आमले असं नाव आहे यांचं, आणि साई भक्त सेवा मंडळ आमचे बेलेकर जी, सर्व आमची जेवढे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इकडे आलेले सर्व मुलं मुली, आणि ज्यांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आज मग विठ्ठल रुक्माई असेल, हनुमान असेल, शंकर असेल, वेगवेगळे रूप घेऊन इथे जे इव्हेंट घेतलेलं आहे तो अतिशय उत्तम आहे। आणि सानपाडा विभाग प्रभाग क्रमांक 30 एक चांगलं वातावरण आज विठ्ठलमय असं इथे झालेलं आहे। पांडुरंगाच्या दर्शनी ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खूप आनंद वाटतो की असे कार्यक्रम झाल्यानंतर आपली संस्कृती आपली परंपरा हे जे टिकवण्याचं काम आहे हे समाजसेवक इथले सर्व करतात। पांडुरंग आमलेचं विशेष सहकार्य आहे, सगळ्यांनी सहभाग घेतला, मी आज त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते। आणि असंच या सानपाडा विभागामध्ये गुढीपाडवाही ते लोक फार जोरदार करतात आणि आपली संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती ही सानपाड्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, तसं मला एक मनापासून आनंद होतो। आणि मी आजच्या दिवशी या सगळ्यांना अशा शुभेच्छा देते आणि हा त्यांचा कार्यक्रम असा सुरू राहून दे। वहीं बच्चों से लेकर बड़ों ने पांडुरंग आमले द्वारा सानपाड़ा में विठुराया के दर्शन कराने के लिए उनका आभार माना। पांडुरंगाच्या ही जी शोभायात्रा काढली ही एकदम उत्साहात वेगळ्या लहान मुलांनी मोठ्या माणसांनी सर्वांचा सहभाग स्त्रियांचा सहभाग मोठ्या याच्यात आहे। थोडक्यामध्ये पावसानंही हे पाऊसही न आल्यामुळं पांडुरंगावर पांडुरंगाची कृपा आहे असं एक भासतंय आणि पांडुरंगालाही वाटतं की माझी शोभायात्रा व्हावी म्हणून ही शोभायात्रा सुरळीतरित्या पार पडलेली आहे। पांडुरंगामध्ये जणू काय पांडुरंग चालणारे आहेत, एक पांडुरंग आपले आणि एक पांडुरंग हे असे दोन्ही मिळून जे चाललंय ते असंच पुढे चालत राहू दे, या पांडुरंगाला पण यश देऊ दे। आम्हाला खूप छान वाटलं या दिंडीमध्ये येऊन, त्यावेळेस पंढरीला जाताना प्रमाणे आम्हाला यावर्षी पंढरीला जायला भेटलं नाही, पण साक्षात विठुराया जिथे उपस्थित झाला आम्हाला खूप आनंद होतोय। आमले साहेबांचं पंढरपूरला नाही गेलो पण इथं पंढरपूरच अवतरले विठ्ठल रुक्माई
दर्शन झालं छान, हरिपाठ बोललो, भजन बोललो आम्ही वारीमध्ये, वारीला गेल्यासारखा आनंद सगळ्यांनाच, महिलांनाच काय सर्वांनाच सकार आहे त्यांचा आनंद, सगळ्या लोकांना पकडून येत दादा, अगदी छोटी मुलं असू द्या, वयस्कर लोक आपले असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, आमच्यासारख्या महिला कधी बाहेर पडत नव्हत्या, पण आज सलग दादांनी जसं कार्यक्रम चालू झाले तसं आम्ही बाहेर पडतो आणि विरंगुळा आमचा खूप छान होतंय आणि खूप खूप धन्यवाद दादांचं। पांडुरंग दादा आमले हे नावाप्रमाणे पांडुरंग आहेत, त्यांनी आज ह्या सानपडा स्थानकामध्ये सगळ्या लोकांना, पंढरपूरला जाता येत नाही पण या वारीचा आनंद इतका लुटला लोकांनी आणि पावसाने सुद्धा त्यांच्यावर मेहरबानी केली आणि पाऊस सुद्धा थांबला, त्यामुळे लहान मुलं वयस्कर लोक सगळ्यांनी खूप आनंद लुटला। वही समाज सेवक पांडुरंग आंबले ने कार्यक्रम की अधिक जानकारी दी। भावना एकच आहे की गेली 3 वर्ष कोरोना काळापासून आम्ही ही दिंडी चालू केलेली आहे। कोरोना काळामध्ये अनेक भाविकांना पंढरपूरला जाता येत नव्हते किंवा बंधन होती, अशा वेळेला आम्ही चालू केलेली ही दिंडी गेली 3 वर्ष आम्ही अशी चालू ठेवत आहे आणि खरोखरच पांडुरंगाची कृपा आमच्या दिंडीवरती आहे आणि माझ्यावरती सुद्धा आहे, कारण सतत 7 दिवस मुसळधार पाऊस असताना सुद्धा आज दिंडी चालू झाल्यापासून ते आत्तापर्यंत पाऊस पडलेला नाहीये आणि कुठलंही विघ्न आलेलं नाहीये, दिंडी आमची व्यवस्थित सुरळीत चालू आहे। अनेक भाविकांनी, लहान मुलांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे, ठिकठिकाणी अनेक समाजसेवकांनी चहा नाश्त्याची सोय केलेली आहे, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार आणि ही दिंडी मनापासून केलेली आहे आणि अनेक भाविकांच्या एक श्रद्धास्थान असलेले आपले पंढरीचे पांडुरंग विठ्ठल यांच्या चरणीच एक सगळे नतमस्तक झालेले आहे आणि खरोखरच आम्हाला सुद्धा त्या निमित्ताने एक सेवा करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे ईश्वर चरणी या पांडुर चरणी आमची अशीच एक भावना असेल, एक प्रार्थना असेल की पुढील येणाऱ्या काळात सुद्धा आमच्या हातून अशीच सेवा घडून यावी। सर्वांना हार्दिक शुभेच्छा, आमच्याकडून ही सेवा घडली, पांडुरंगापर्यंत जाऊ दे एवढेच माझे पूर्ण विनंती। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।